आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे. नारायणगावकरांनी जो उमेदवार म्हणून आपल्या गावचे उमेदवार म्हणून जे अमोल बोलले आहेत ते आज 1,25,00,000 निश्चित स्वरूपात आघाडीवर आहेत. आणि एवढ्या मतांनी आघाडीवर असल्यानंतर विजय हा नक्की आहे. आणि हा नारायणगावकरांसाठी किंवा आपल्या तालुक्यासाठी निश्चित स्वरूपात अभिमानाचा क्षण आहे. तुम्ही आणि तुमच्या टीमने प्रचारामध्ये मोठी मेहनत घेतली होती, आज त्याचं चीज झाल्यासारखं वाटतंय. हा चीज तर झालंच. खर तर उद्धव बाळासाहेब ठाकरे असतील किंवा शरद पवार साहेब असतील, ज्या पद्धतीने भाजपनी पक्ष फोडून कार्यक्रम केले या पक्षांचे, मतदानातून त्यांना चोख उत्तर दिले. तुम्ही महाराष्ट्र हा झुकणारा नाही, महाराष्ट्र हा कायम लढणारा आहे. मला वाटतं हा एक संदेश हा दिल्लीला पुन्हा एकदा महाराष्ट्राने दिलाय. आणि निश्चित स्वरूपात नारायणगाव आणि वारुळवाडी या दोनही गावांमध्ये एक मोठ्या जल्लोषाचं वातावरण आज दिसून येते. महत्वाची होती, तेच म्हटलं ना, या पद्धतीने पक्षावर आपल्या घाला आला, आपल्या महाराष्ट्रावर घाला आला, या पद्धतीने पेजून उठतंय. बाळासाहेब ठाकरेंनीच सांगितलंय आपल्याला अन्याय सहन करायचा नाही, अन्यायाविरुद्ध लढत राहायचं. आणि मला वाटतं ते जमाय. आता तयारी विधानसभेची, सोशल मीडियावरती तुमच्या नावाची मोठी चर्चा जुन्नर तालुक्यामध्ये होते, काय तुमची भूमिका राहील? भूमिका पक्ष सांगेल ती भूमिका असणार आहे. कारण इथं सुद्धा ही अन्यायी सत्ता आहे ती सुद्धा अशीच उलटून टाकावी लागणार आहे. कारण इथं सुद्धा ज्या पद्धतीने फक्त हुंशीचं राजकारण इथं नारायणगाव परिसरामध्ये केलं जातं, त्याला सुद्धा निश्चित स्वरूपात तडा द्यायचा आहे, त्याला सुद्धा शह द्यायचा आहे. आणि ती सुद्धा सत्ता उलटून टाकायची, यासाठी पक्ष सांगेल ती जबाबदारी आणि पक्षामध्ये येईल ती भूमिका. 1,25,00,000 मतांनी आघाडीवर आहेत, निश्चित स्वरूपाची बाब आहे, चांगल्या प्रकारची बाब आहे. खरं तर सगळी मेहनत ही सर्व मतदारांची आहे याच्यामध्ये. खऱ्या अर्थानं लोकांनी चांगला उमेदवार कसा आपल्या गावचा देता येईल, खरं तर तुम्ही पाहिलं असेल यावेळेस नारायणगाव वारवडीची जी गाव बैठक झाली त्याची प्रतिक्रिया होती आणि पूर्ण तालुक्यांनीच उत्तर दिले. यामध्ये महाविकास आघाडीचं मोठं श्रेय आहे. ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.